तो पहला स्कंद तीसरा अध्याय आपण बघतो आहे आज. दुसरा अध्याय तुम्हाला मी आपण कुठपर्यंत बघितलं होतं, श्रवणक्रिया, श्रवणक्रिया 22 पर्यंत बघितलं. त्यानंतर कशा प्रकारे भगवंतांचा या भौतिक निर्मिती संबंधी कशा प्रकारे या भौतिक जगाशी काय कसा संपर्क आहे त्याबद्दल माहिती आहे. आज आपण नेमकं काय बघणार आहोत की ही जी भौतिक निर्मिती कशी झाली आहे त्या संदर्भात भगवंतांनी कशा प्रकारे स्वतःचा विस्तार केलेला आहे तो विस्तार आपण सविस्तरपणे बघूया. आणि हे ब्रह्मांड केवढं मोठं आहे त्यात भगवंत कशा प्रकारे प्रत्येक अणूमध्ये पण आहेत तर हे थोडं टेक्निकल नॉलेज आहे. तर जसं आहे तसं आपण समजायचा प्रयत्न करूया. वारंवार म्हणजे पहिल्यांदा आपल्याला थेअरी माहीत पडली याची, त्यानंतर जसं आपण खोलवर जाऊ भागवतामध्ये तसं एक एक गोष्ट उलगडून बाहेर येईल. ठीक आहे. तर सर्वप्रथम श्रीकृष्ण आहेत गोलोकधाममध्ये, श्रीकृष्ण आहेत. त्यांना अनुभव करायचा आहे प्रेम, आनंद, आहे की नाही. त्यासाठी काय करतात ते स्वतःचा स्वयं विस्तार करतात, स्वयंरूप. तर हा एक कन्सेप्ट आहे की श्रीकृष्ण यांचं स्वयंरूप म्हणजे प्रथम तर स्वयंप्रकाश म्हणजे ते स्वतःचा विस्तार करतात. स्वयंरूप म्हणजे घ्या जे परम सत्य आपण मागच्या वेळेस बघितलं की ब्रह्मण परमात्मा आणि भगवान मागे बघितलं की नाही. तर भगवान म्हणजे काय, सच्चित आनंद हे तिन्ही अवस्था त्यात आहेत, त्यांच्यात आहे. तर ज्यांच्यातून जसं आपण सर्वप्रथम बघितलं की जन्माद यस्य यतः ज्यांच्यातून सर्व काही निर्माण झाले ते कोण आहेत, तर कृष्ण जे श्यामवर्णीय आहेत. जे जे जेव्हा वृंदावनात जेव्हा त्यांनी जे आले होते लीला करायला ते रूप, ते त्यांचं ॲक्च्युअल रूप आहे, श्यामसुंदर वेणुधारी. ठीक आहे. तर ते स्वयंरूप हे म्हणजे कृष्ण आहे. जेव्हा त्यांना काय करायचं आहे, आनंद अनुभव करायसाठी दोन व्यक्ती लागतात ना, दोन, आणि दुसरं म्हणजे सामग्री पण लागेल, हो की नाही. तर सर्वप्रथम काय करतात ते स्वयंप्रकाश म्हणजे त्यांचा स्वतःचा विस्तार करतात. त्यात दोन त्याला म्हणतात स्वयंप्रकाश. त्यात स्वयंप्रकाशात दोन विभाग येतात. पहिला विभाग आहे वैभव प्रकाश आणि दुसरा आहे प्रभाव प्रकाश. तर आपण बघूया काय आहे ते. तर प्रभाव प्रकाश जे आहे ते काय आहे, सेम भगवंत आहेत पण त्यांना विविध भक्तांशी संपर्क करायचा म्हणून त्यांनी काय केलं, स्वतःचाच विस्तार केला. उदाहरणार्थ कोणी सांगू शकेल का की एकच कृष्ण आहे जे एकाच वेळी बरेच ठिकाणी बरेच रासलीला रासलीलात पण काय बघतोय की असंख्य गोपी आहेत त्यांच्यासोबत एकच कृष्ण रास डान्स करतात. त्याला काय म्हणू आपण, प्रभाव प्रकाश. त्या कृष्णामध्ये काहीच फरक नाही, एकच कृष्ण. फक्त त्यांनी काय केलेलं आहे, विविध गोपींचा मूडमध्ये त्यांना जसं आकर्षित होतो आहे कृष्ण त्याप्रकारे ते डान्स करतात. त्याला म्हणतात प्रभाव प्रकाश. अजून एखादं उदाहरण, करेक्ट, द्वारकेमध्ये त्यांचे जेवढे राजवाडे होते जेवढ्या पत्न्या होत्या तेवढ्या त्यांच्यासाठी त्यांनी तेवढा प्रकाश विस्तार केला होता. दुसरं आहे वैभव प्रकाश. याला काय म्हणू आपण,
की सेम कृष्ण आहे पण मूड बदलला. तर सर्वप्रथम भगवंत स्वतःचा विस्तार करतात तर ते करतात बलराम मध्ये. वैभव प्रकाश म्हणजे बलराम हे त्यांचा पहिला विस्तार, जिथे बलराम आणि कृष्णामध्ये काहीच फरक नाही आहे, एकच आहे फक्त. फरक आहे की बलराम जे हे सेवक भगवान, सेवक भगवान म्हणजे भगवान कृष्णाला जे काही लागतं ते सर्व काही उपस्थित करतात ते. तर सर्वप्रथम त्यांना काय लागेल विश्रामासाठी, काय लागेल कृष्ण तर अनंतशेष म्हणतात या भोवती. तर सर्व काही जे काही उपलब्ध आहेत आपलं, समजा आता आपण मंदिरात सेवा करतो आहे तर मंदिरात जो देवघर आहे ते काय, ते पण बलरामजीचा विस्तार आहे. कारण जे काही आपण जसं आपण एक प्लेट असेल भगवंतांना भोग लावायचे ते प्लेट काय, तो पण विस्तार जे काही सेवेसाठी उपलब्ध आहे तो काय रूपांतर आहे बलदेवांचं बलरामांचं. म्हणून आपण कधी पण कुठल्याही पूजा सामग्रीला पाय लावतो का, दॅट इज द विस्तार आहे तो भगवंताचा म्हणजे अनंत. तर बलरामजीमध्ये यांच्यामध्ये फरक काय की श्यामवर्ण आहे कृष्ण आणि हे श्वेतवर्ण, बाकी काही फरक नाही, फक्त मूड वेगळा आहे. की बलरामजी सतत विचार करतो की कशाप्रकारे यांच्या लीलांमध्ये मी मदत करतो सेवाभाव. हे झालं वैभव प्रकाश. आता जे वैभव प्रकाश आहे त्याच्यात परत विभागीकरण येतं. तर विभागी त्याच्यात पहिला विभाग येतो विलास, विलास. तर आता हे जे आता आपण टेक्निकलमध्ये जातो की एक भगवंत कृष्ण आहे त्यांचे रूपांतर म्हणजे त्यांचा विस्तार आहे बलरामजी, तर बलरामजी थ्रू हे सगळं क्रिएशन झालेलं. तर सर्वप्रथम पहिले चतुर्व्यूह विस्तारित होता. तर आपण एक तो ॲक्च्युली खूप छोटा फोटो आहे ज्याला आपण विस्तारित करू, कारण त्याची जी मी प्रयत्न करतो माझ्या प्रतीने हे सगळ्यांना समजेल तसा फोटो आपण हे करू, हे करूया. खूपच छोटा फॉन्ट काढलेला आहे मी तरी पण समजेल. तर सर्वप्रथम लक्षात घ्यायचं की भगवंत आपण बघितलं की सदैव कुठे असतात, तर एक विभागीकरण करूया की हे परव्य म्हणजे आध्यात्मिक जगत, हे भ्रमण झालं आणि हे झालं आध्यात्मिक जग. आध्यात्मिक जग याचे काय काय आहे, हे प्रतिबिंब आहे अर्थात. म्हणून प्रतिबिंबात जे काही असतं ते सत्य असतं का, प्रतिबिंब आहे छाया. जसं इथे आंब्याचं झाड आहे आणि आंबा आहे, ते तर प्रतिबिंबात आंबा शोधला तर त्याला काहीच मिळणार नाही. त्याचप्रकारे तर या परविमामध्ये सर्वात म्हणजे सगळ्यात हायेस्ट काय आहे, तर गोलोक. इथे भगवंत आपल्या वृंदावन आहे गोलोक वृंदावन, तिथे सर्व गोपी आणि गोपगणांसोबत सदैव त्यांचं लीला चाललेला आहे. तर इथे ऐश्वर नाही आहे पण त्यानंतर आपलं हे जे आहे अयोध्या, अयोध्या धाम आहे इथे. हे काय हे कशासाठी मी आपण आज ह्या हा क्लास याला या क्लासमध्ये फक्त हे का आपण डिस्कस करणार आहोत, मेडिटेशनसाठी स्मरणास, की आपण बघू की आपण कुठे येतोय नेमकं. हा पूर्ण सृष्टीत म्हणजे जी शाश्वत आहे आणि अशाश्वत आहे त्यात आपण सध्या कुठे आहोत, तर ते सध्या आपण मेमोराईज स्मरण करत राहिलो तर आपल्याला काय होईल, तीव्रता येईल भक्तीमध्ये. म्हणून आपण जस्ट एक त्याला डेडिकेट करू हा क्लास. तर यात
अयोध्यानंतर पहिले द्वारका आपण एकदम गोलोक धाम द्वारका धाम नंतर अयोध्या हे सगळे कुठे आलेले आहेत हे भगवंतांचे लीला चाललेले आहेत त्यात आणि जसं याच्यात याच्यातच पॅरेलल आपण बघणार आहोत की यांच्यात काय फरक आहे कृष्ण विष्णू कृष्ण आणि विष्णू यांच्यात काय फरक आहे 96% एक यांनी चांगला सांगितलं काय कोण ऑफिसमध्ये आहे विष्णू म्हणजे कृष्ण आहेत पण हे ऑफिसमध्ये आहेत आणि कृष्ण कुठे आहे घरी आहेत म्हणून यांच्यात 100% गुण असतात म्हणजे जे काही गुण आहेत जे आपल्या अंश रूपात आहेत ते त्यांच्यात पूर्णतः आहे 100% पण विष्णू ऑफिसमध्ये असल्यामुळे ते ऐश्वर्यात आहेत म्हणून त्यांच्यात त्यांच्यात 4 गुण नसतात ते कुठले आहेत तर कृष्ण हे वृंदावन धाममध्ये जे काय करतात त्या 4 गुण आहेत त्यांच्यात की त्यांच्याकडे विष्णूकडे काय नाही आहे बासरी वेणू माधुरी नाही प्रेम नाही म्हणजे प्रेम नाही दाखवत आहे कारण ऐश्वर आहे तिकडे लीला त्यांच्या नाही आहेत एकच लीला आहे म्हणजे ऐश्वर लीला यांच्या विविध लीला आहेत 5 रसामध्ये आहेत आणि नंतर आहे रूप इवन विष्णू पण भगवंत म्हणजे कृष्णावर आकर्षित होतात की एवढं सौंदर्य कुठे आहे तर हे 4 नाही आहेत नंतर आणि मग नंतर विष्णूंचे विविध प्रकार आहेत तर हे लक्षात ठेवल्यानंतर आपण परत एकदा डिटेलमध्ये जातो हे झाल्यानंतर अयोध्या सणानंतर हे लक्षात ठेवा की जसं आपण विचार बघितलं सत चित आणि आनंद हे जे 3 साक्षात्कार आहेत तर त्यात जसं भगवंतांच्या अनेक काय आहेत शक्त्या आहेत त्यातल्या 3 प्राधान्य शक्त्या काय आहेत तर एक आहे संधिनी संधिनी संवित आणि लादिनी लादिनी तर हे समजण्यासाठी सिंपल आपण बघूया तर ही कोण रिप्रेझेंट करते तर बलराम आपण पहिलेच बघितलं की बलरामजी काय आहेत सामग्री संधिनी म्हणायचं साधन लक्षात ठेवायचं साधन आणि हे काय संवित म्हणजे ज्ञान जसं आपण बघितलं हे ज्ञानी लोक म्हणजे सत फीचर काय दाखवतं शाश्वती शाश्वत चित म्हणजे ज्ञान आणि आनंद म्हणजे काय सच्चित आनंद म्हणजे आनंद फ्युचर आलेला आहे सच्चिदान तर आनंद प्राप्त करण्यासाठी काय लागेल आपल्याला ज्ञानच पुरेपूर नाही आहे काही सामग्री पण लागेल जसं उदाहरणार्थ समजा आज आपण ठरवलं की सगळ्यांना गुलाबजामून प्रसादात द्यायचं आज नाही आहे ठरवलं तर त्यासाठी काय काय लागेल आपल्याला पहिल्यांदा खावा लागेल फक्त खवाने होईल का साखर बस साखर हवा साखर आणि काय काय तूप आणि गॅस अजून काय भांडी लागतील पाणी लागेल हे सगळं कुठे आलेलं हे सगळे संधिनी प्रोटीन्सी की हे सगळं लागेल नाही तर नुसते खायला गुलाबजाम असतील हे नसतील तर कुठे जाणारच नाही पण हे सगळं असताना गुलाबजाम आपोआप येणार का काय लागेल त्याला अजून ज्ञान की कसं बनवायचं आहे कसं कसं गोळ करायचं किती भाजायचं आहे हो की नाही तर म्हणजे साधन नंतर ज्ञान हे झाल्यानंतर मग आपल्याला ॲक्च्युली तयार होतील आणि नंतर तर तयार झाल्यानंतर आनंद होईल का त्याला मस्त ठेवलेलं आहे त्याच्यावर म्हणजे ड्रायफ्रूट्स टाकलेलं आहे काय करावं लागेल त्यानंतर हा आनंद आपल्याला मिळेल तर बेसिकली स्वच्छित आनंद हे जे 3 जे भगवंतांच्या पोटेन्सी आहेत
त्या रिप्रेझेंट करणारे व्यक्ती कोण आहेत? तर जेव्हा आपल्याला कृष्णाला कृष्ण ज्ञान पाहिजे तर कृष्ण ज्ञान कुठे येतं आहे? कृष्ण. आणि जेव्हा बलरामजी आणि कृष्ण हे रिप्रेझेंट काय करतात आहे, तर कृष्ण ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोणाचा आश्रय घ्यावा लागेल? तर बलराम म्हणजे गुरुतत्व. तर गुरुतत्वाद्वारे आपल्याला कृष्ण ज्ञान येईल. इथे गुरुतत्व, गुरुतत्वा म्हणजे जे म्हणजे गुरूंचे आदेश यांचं पालन करून आपल्याला काय होईल? कृष्ण ज्ञान प्राप्त होईल. तर परमसत्य ज्ञान जाणण्यासाठी आपण डायरेक्ट नाही जाणू शकत, ते गुरु थ्रू होतं. तेव्हा कुठे आनंदाचा अनुभव कोण देईल आपल्याला? तर राधाराणी. तर हा अनुभव असा प्राप्त होईल या थ्रू कृष्ण ज्ञान आणि नंतर. ठीक आहे. तर बेसिकली आता आपण जे बघतोय की कुठला विलास, वैभव विलास, तर प्रथम विलास जो आहे त्यात आपल्याला बघणार होतं प्रथम चतुर्व्यूह निर्माण झाले. कुठून झाले आता? तर बलरामजी थ्रू. आता थोडं डिटेलमध्ये जाऊ की बलरामजी जे आहेत, अरे अरे फास्ट बलरामजी पहिले चतुर्व्यूह, हां त्याच्या खाली लिहा. याच्यात तो त्याच्या आधी इथे आपण एक हे काढलेलं आहे की हे काय हे झालं माधुर्य धाम झालेलं आहे. यात कुठल्याच प्रकारे तुम्ही थोडा स्पेस जास्त ठेवा खाली, कारण आपण जसं जसं खाली जाऊ तसं हे माधुर्यधाममध्ये कुठलाच ऐश्वर नाही झालं. यानंतर नाही चतुर्व्यूह माधुर्यधाममध्येच आहे. फर्स्ट क्वाड्रुपल, पहिला चतुर्व्यूह, सेकंड चतुर्व्यूह नंतर खाली येईल. अलग लक्षात, पहिला चतुर्व्यूह कुठे? याच्यात आपल्या माधुर्यधामात. ठीक आहे. त्यानंतर वैकुंठ लोक चालू होईल. इथे हे थोडं खाली घेऊ, फक्त मेडिटेट करत राहा. माधुर्यधाम इथे झाला तर अयोध्यापर्यंत माधुर्यधाम, त्यानंतर इथे वैकुंठ लोक चालू होतील. ते वैकुंठ लोकात काय आहे तर सर्व जे आता बेसिकली चतुर्विधून नाही तर कृष्ण थ्रू चालू होईल. कृष्ण कुठे गेले? तर पहिला चतुर्व्यूह आज आमचं 6 तास TTC2 सेशन झालं आहे. आज एकादशी आहे हे नाही, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. तर तिथे प्रेझेंटेशन होतं. तर या फर्स्ट चतुर्व्यूह नंतर दुसरे चतुर्व्यूह कुठे येतील आहे? या तर या हे जे वैकुंठ लोक आहेत यात कोण आहेत? तर सर्व जे अवतार आहेत आपले, कुठले अवतार आहे आपण बघितले? आय मीन आपल्या भागवतामध्ये किती अवतार आहेत? मत्स्य अवतार, मत्स्य, वराह, कूर्म अवतार, वामन, हे सर्व असंख्य म्हणजे हे ते चांश कलापुंसा. कलापुंसा म्हणजे म्हणजे जसे मृडयंती युगे युगे यांची काही गणना नाही आहे. जसं एखाद्या नदीमध्ये जेवढे प्रवाह येतात किंवा समुद्रात जेवढे लाटा येतात त्याप्रमाणे एवढे अवतार आहेत. तर हे सर्व यांचे काय हे शाश्वत धाम आहेत. ते काय करतात? जेव्हा लीला आहेत विविध या भौतिक जगात विविध ब्रह्मांडात जेवढ्या लीला आहेत तेव्हा ते इथून येतात, आपलं कार्य करून परत आपल्या धामात जातात. तिथे त्यांचे शिष्य आहेत, आय मीन तिथे त्यांचे पर्टिक्युलर भक्त आहेत, ते त्यांची अर्चना करत राहतात. असे असंख्य काय वैकुंठ लोक आहेत. याला म्हणतात ऐश्वर्य धाम. तिथे फक्त कुठलं फीचर दिसतं?
तर भगवंतांचं ऐश्वर्य जसं आपण इथे बघू शकतो कुठे तिरुपतीत आहे की नाही, तिरुपती काय तर सगळ्यातून पूर्ण सोन्याचा गाभारा वगैरे सर्व एवढं तर ऐश्वर दिसतं, त्याला म्हणतात ऐश्वरधाम. त्यानंतर जो एक पट्टा येतो त्याला म्हणतात कैलाशधाम. तर कैलाशमध्ये कोण राहतं? तर मग इथे शिवजी यांच्यात काय फरक आहे? यांच्यात किती गुण असावे? विष्णू आणि मग शिवजींमध्ये काय फरक आहे? कोणी सांगेल? हे तमगुण त्यांनी स्वीकारला आहे भगवंतांनी का? तर कशाला केलेला आहे? जेव्हा जेव्हा सृष्टी सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग असे लिमिटेड काही हे झाल्यानंतर काय होणार आहे? जेव्हा पूर्ण समार होईल तो कोण करायसाठी कृष्ण स्वतः तमगुणाचा जेव्हा स्वीकार करतात, जेव्हा दूध जसं दयामध्ये रूपांतर होतं त्याप्रमाणे भगवंत काय झालेलं आहे शिवजीमध्ये, त्यांनी एक रुद्र रूप घेतलेलं आहे. पण दयाचं परत दूध होऊ शकतं का? त्यामुळे जरी शिवजी हे एक तत्त्व आहे तर ते शिवतत्त्व कोणी गाठू शकत नाही, तसंच कृष्णतत्वही कोणी गाठू शकत नाही, विष्णुतत्वही कोणी गाठू शकत नाही. तर ॲक्च्युली यांच्यात 86% गुण असतात. एक टेक्निकल माहिती आहे की जे विष्णू एक्सपिरियन्स करू शकतात ते शिवजी नाही करतात, कारण ते काय तपस्या करतात आहे आणि संहारासाठी. आता प्रश्न येतो मग ब्रह्मा कोण आहे? ब्रह्म तर शिवजींचे पिता आहेत ना, मग त्यांच्यामध्ये किती गुण असावेत? 60 का बरं? 60% पास व्हायला लागतात म्हणून. हां किती का बरं? 78% लिहिलेलं आहे. तर हे काय? तर शिवजी आणि ब्रह्ममध्ये काय फरक आहे? तर इथून जीवतत्व चालू होतं. जीवतत्व म्हणजे आपण जे आहोत सगळे. तर इव्हन ब्रह्मदेव पण कुठे येतात? पण जीवतत्व हे परफेक्ट जीवतत्व आहे म्हणून त्यांच्यात पूर्ण 78%. आपण खाली आहोत म्हणजे जर आपण वर्णाश्रम धर्म 100 जन्म व्यवस्थित पालन केला तर आपण ब्रह्म होऊ शकतो. पण वर्णाश्रम पालन करणे हाच एक खूप कठीण काम आहे. ते एक जन्म नाही असे 100 जन्म वगैरे, तर ते परफेक्शन आहे. तर इव्हन मग आपण बघू की इतर देवता मग इंद्रदेव, सर्व देवतांमध्ये इंद्र हा 100 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर त्याला ते पद प्राप्त. तर बेसिकली कोणी जीवतत्व हा इतर शिवतत्व विष्णुतत्व कृष्णतत्व प्राप्त करू शकत नाही कधीही. तो ॲटलिस्ट 78% म्हणजे अंश रूपात तो 78% प्राप्त करू शकतो. तर हे त्यांचं आहे कैलाशधाम. त्यानंतर येतं हे ब्रह्मज्योती. इथपर्यंत सगळ्यांचं आलं लक्षात? गोलोकधाम, द्वारकाधाम, अयोध्याधाम, त्यानंतर सच्चित आनंद आपण बघितलं की संवित, आपला संधिनी, संवित आणि लादिनी. तर हे ॲस्पेक्ट कळायसाठी पहिले काही पण अनुभव करायचा असेल तर पहिले काय लागतो? गुरु म्हणजे संधिनी म्हणजे बलरामजी, आणि ते ज्ञान लागेल ते कृष्ण प्रदान करतील, आणि ते झाल्यानंतर अनुभव होईल त्याचा कोणाचा आनंद. बेसिकली हे झालं. त्यानंतर वैकुंठ लोक जे माधुरधामानंतर ऐश्वरधाम, त्यात असंख्य अवतार जे विष्णू अवतार आहेत ते इथे वास करतात, त्यांचे स्पेसिफिक लोक आहेत. त्यानंतर कैलासधाम येईल जिथे एक मोठा वटवृक्ष आहे ज्याखाली शिवजी राहतात, तिथे आता एंडच नाही आहे. एवढा मोठा आहे वटवृक्ष आणि त्यात भरपूर साधू पण राहतात, सेजेस राहतात त्यांच्यासोबत आणि तिथे कथा चालते. तर बेसिकली हा जो कैलाश आहे. आता आपण येऊया भौतिक जगात. आता खाली भौतिक जग काय?
तर त्यानंतर जेव्हा भगवंत असं म्हटलं निर्मिती करायची त्यासाठी काय करतात आहे तर वासुदेव संकर्षण त्याच्या खाली आले. हां पहिला असा असा मिडल पार्ट आहे कुठला आध्यात्मिक जग आणि कुठला भौतिक जगात तो मध्ये आहे. कैलासच्या वरती ब्रह्मज्योती वर म्हणजे ब्रह्मज्योती ॲक्च्युली इवन आपण आकाशच आकाशाचा स्कोपच जाणू शकत नाही. आकाशाचा स्कोप जाणू शकतो का? तसंच हे ब्रह्मज्योती किती मोठी आहे तेही माहीत म्हणजे आपण आपल्याला काय अनुभव आहे 1000 बाय 2000 स्क्वेअर फीट म्हणजे लक्षात येते अरे एवढा स्पेस आहे का नाही. तर स्पेस हा जसं ब्रह्मज्योती त्याचं असं मोजमाप करू शकत नाही आपण. म्हणून ब्रह्मदेव म्हणतात की पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्य वायो रथापि मनसो मुनिपुंगवान. हे सहस्र कोटी जेव्हा जे शुद्ध झालेले जे योगी आहेत साधू आहेत त्यांनी असंख्य कोटी वर्ष जर म्हणजे वायुवेगाने त्याच्यापैकी जास्त मनाच्या वेगाने पण प्रवास केला तरी ते ब्रह्मज्योतीला पण पार करू शकत नाही. म्हणजे परव्योम गाठू शकत नाही स्वतःहून असे हे सांगतात अलग लक्षात. तर हे आपलं पण जे वेदेशू दुर्लभ अदुर्लभ आत्मभक्तो जे भगवंतांचे जे भक्त आहे त्यांना हे एवढी दुर्लभ गोष्ट सहज उपलब्ध होऊ शकते. ते काय कोणामुळे तर कृष्णांच्या हस्तक्षेपामुळे तेव्हा कृष्णाला माहीत पाहिजे. तर तेव्हा आपल्याला हा आपला जो भवसागर याची आपण कल्पनाच करू शकत नाही. इवन या भौतिक जगातले सागर आपण पार करायला किती वेळ लागतो आपल्याला ओके. तर हा भवसागर याचा लिमिट नाही आहे पण तो भगवंत काय करतात आहे एखाद्या वासराच्या जो पंजा असतो त्याच्यात जेवढं पाणी साठेल तेवढा कमी करू शकतात जर आपण तीव्रता दाखवली भक्तीची. तर बेसिकली सांगण्याचा अर्थ की एक मोजमाप करू शकत नाही पण शास्त्र सांगतात की ऐश्वर्यधाम म्हणजे वैकुंठानंतर कैलासधाम आलेलं आहे आणि त्यानंतर ब्रह्मज्योती आहे. व्याप खूप मोठा आहे तो त्यानंतर मग हे झालं आपलं भौतिक जग चालू आहे. तर बेसिकली यात दाखवत आहे की सगळं हे जे प्रथम आपण हे बघलो वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध स्पेलिंग बघा काय बरोबर आहे की नाही. हे जे पहिले चतुर्वी आहे आणि दुसरे चतुर्वी सेम आहेत त्यांच्या थ्रू हे खाली हे प्रथम झाले हे दुसरे आपण पहिल्यांदा बघितले होते. हे दुसरे चतुर्वी आहे याच्या थ्रू काय होत आहे थोडं अजून वरती घेऊ. कारण औषधमध्ये महाविष्णू पवडलेले आहे. महाविष्णू स्वतः येतात आहे आणि बघतात की या आपण जे बघितले आहेत गोलोक वृंद द्वारका अयोध्या यातले जे जीव आहेत जे कृष्ण सेवा करण्यास नकार देतात आहे तर हे पण आपण विचार करू शकत नाही की तिथे किती आहेत अजूनही जीव. 3/4 तिकडे आहेत 1/4 आपण इथं आहोत. त्यात त्याचा हा तो विषय वेगळा की कधी आलो आपण वगैरे. तर त्यांच्यासाठी राणी जसं आणि त्यांची इच्छा पूर्तीसाठी सर्व सामग्री निर्माण करण्यासाठी भगवंत जे स्वतः घरात आहेत घरी बसलेले आहेत लीला करतात आहे ते आता ऑफिस म्हणून इथे क्रिएशन करतात आहे. तर त्यासाठी काय करतात प्रसंग महाविष्णू म्हणून आलेले आहेत. हे कारण सागरमध्ये पहुडलेले आहेत आणि काय करतात त्यांच्या शरीरातून जे इतर ब्रह्मांड निर्माण झालेले आहे त्या एका ब्रह्मांडातून एक समजा ब्रह्मांड काढलं त्याचा आकार खूप होईल. एक ब्रह्मांड बघूया त्या महाविष्णूंच्या शरीरातून इतके ब्रह्मांड निघालेले आहेत त्यातला एक ब्रह्मांड हा आहे.
तर प्रत्येक ब्रह्मांडात भगवंत गर्भोदक्ष आहे विष्णू म्हणून पण पवडलेले आहेत. आता समजा हे जे गर्भोदक ओशन आहे हे कारण ओशन बघा, हे कारण समुद्र याची सीमा नाही आहे. हा गर्भोदक समुद्र आणि त्यात भगवंत अर्ध्या इथे शेष, तर इथे कारण कारण समुद्रात पवडलेले आहेत आणि इथे काय अनंत शेषवर पवडलेले आहेत. कोण? गर्भोदक्ष आहे विष्णू. पहिले झाले महाविष्णू, याला म्हणतात कारणोदक्ष आहे पण विष्णू. कारणोदक्ष आहे विष्णू, महाविष्णू एकच आहे. गर्भोदक्ष आहे विष्णू इथे पवडलेले आहे. त्यांच्या नाभीतून जे कमळ आहे निर्माण होतं त्यावर ब्रह्मदेव आलेले आहे. आणि समजा हे कमळ पकडा आणि यात गोल खूप खराब झालेला आहे ना, आता परफेक्शन काढू. आता हा जो गोल आहे हा आहे एक त्यात काय केलेलं आहे 14 पार्ट केलेले आहे. ठीक आहे, वरती काय आहे तर ब्रह्मलोक तपलोक जनलोक महरलोक भूवरलोक आणि भूवलोक. तर मध्य जे इथे जे आहे हा जो आला भूलोक भूवर जन हा झाला स्वर्गलोक महरलोक जप तपलोक सॉरी आणि महरलोक सॉरी सत्यलोक हे झाले वरचे. आणि नंतर भूलोक त्यानंतर अटल अतल वितल सुतल तलातल महातल आणि रसातल आणि पाताल हे झाले 1 2 3 4 5 भूलोक. अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताल आणि त्यानंतर हा छोटा एक पोर्शन असतो इथे, तिथे आहे नरक. नरक नरक लिहू की नरक लिहू? ठीक आहे, पाताळाच्या खाली म्हणजे या 14 लोकांच्या खाली असतो तो स्पेसिफिक तिथे हे आय मीन. त्यानंतर खाली हा जो हे जे एक ब्रह्मांड आहे हे इथे शेषनाग जे आहे त्यांच्या मस्तकावर हे काय झालेलं आहे स्थित आहे. सर्व हे प्रत्येक ब्रह्मांड त्यांच्या याच्यावर आहे. तर इथे आपल्याला काय मिळतो तर जडानंद. जडानंद म्हणजे वस्तू, वस्तूतून निर्माण झालेला आनंद जडानंद या भोवती जो मध्ये आपण बघितला ब्रह्मज्योतीत ब्रह्मानंद शरीर नाही आहे फक्त शाश्वती आहे की मी आत्मा आहे. आणि नंतर प्रेमानंद जो कुठे गेला आहे आध्यात्मिक जगात पण विविध स्तरात आपल्या 5 रसामध्ये वॉट एवर, पण सत प्रेमानंद जो आहे जो आपला माधुरी रस सगळ्यात गोलोकधाममध्ये. ठीक आहे, तर त्याला आपण 3 लोक का म्हणतो तर हा एक लोक झाला अपर प्लॅनेटरी सिस्टीम, ऊर्ध्वलोक हा मध्यलोक आणि हा अधलोक लोअर प्लॅनेटरी सिस्टीम असे हे आलं म्हणून 3 लोक म्हणून
तीन लोक आता स्वामी म्हणून म्हणतात ना ते आपला हा जो आणि हिरण्यकश्यपूने कुठे आपलं अस्तित्व जमवलं होतं या पूर्ण लोकांमध्ये पाताळ लोक ते ब्रह्म लोक आय मीन तप लोक सत्य लोक ऑफकोर्स त्यांनी त्यांची प्रार्थना करूनच घेतलं होतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एक मिनिट एक थांबलं मात्र जनलोक जनलोक लिहिलं हां जनलोक आहे महर्षच्या वरती जनलोक आहे जनलोक जनलोक म्हणजे काय की जी तो जनलोकापासून म्हणजे ज्याला खूपच कठीण तपश्चर्या करणाऱ्याला तो जनलोक तपलो आणि सत्यलोक जाऊ शकतो तर बेसिकली आता एक हे येतं की या पूर्ण ब्रह्मांडात कोणाचं प्राधान्य आहे तो दुर्गादेवीचं म्हणजे जडानंद दुर्गादेवी म्हणून जास्तीत जास्त लोक कोणाची पूजा करतात इथे शिवजी आणि दुर्गादेवी यांनी का करतात कारण काय मिळेल भौतिक इच्छा म्हणजे ऐश्वर म्हणजे संपत्ती जडा आणि सगळ्या वस्तू त्यामुळे दुर्गादेवी आणि शंकरजी शिवजी यांची पूजा करतात तर यांचं प्राधान्य हे आहे आणि इथे ब्रह्मदेव आहेत हे तर सगळ्यांना माहीतच आहे तर बेसिकली आता हे जे एक ब्रह्मांड आहे यातून आपल्याला बाहेर निघाल्यानंतर तर यासाठी काय आहेत की आपल्याला किती आत्म्याच्यावर आत्म्यावर किती प्रकारचे लेअर आहेत आपण शरीरात आहोत तर किती लेअर खाली म्हणजे आपल्यावर आहेत लादलेले आहेत आपण सात कुठल्या सात कुठले आहेत नाही नाही शरीर सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर तर त्यात काय काय येतं पृथ्वी पाणी वायू अर्थ वॉटर फायर एअर म्हणजे अर्थ वॉटर फायर एअर इथर इथर म्हणजे आकाश अग्नी राहिला अर्थ वॉटर फायर एअर इथर तर अग्नी त्यानंतर मन बुद्धी आणि अहंकार हा शेवटचा वलय आहे वलय म्हणू शकतो हे एक एक वलय जे आहे हे दुसऱ्या वलयापेक्षा म्हणजे पहिल्या वलयापेक्षा हे वलय 10 पटीने जास्त असतं म्हणजे समजा हे 10 याचा डायमीटर असेल 10 किती असायला पाहिजे 100 हा असा वाढत वाढत तो अहंकार तर प्रथम यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल पहिले स्थूल शरीर म्हणजे पृथ्वीशी आसक्ती सोडावं लागेल नंतर पाण्याशी नंतर अग्नी तर हा जो अग्नीचा वलय आहे म्हणजे म्हणायचा अर्थ काय की तुम्ही म्हणजे आत्म्याला ते वलय पास करायचं म्हणजे अग्नीतून जावं लागेल कारण आत्मा तर म्हणजे आत्मा नष्ट होऊ शकत नाही त्याला पृथ्वी वायू अग्नी कुठलाच नष्ट करू शकत पण आपली जी संकल्पना आहे की मी शरीर आहे तर मग आपण जाणार नाही जसं आता इथे अग्नी असेल आत टाकणार का आपण कारण काय होईल आपली जी संकल्पना आहे की मी हे शरीर आहे तेच भस्म होईल ते एक दिवस सगळ्यांचं होणारच आहे पण आत्ता नको ओके नाही तर जीव जेव्हा पूर्णपणे त्याला शाश्वत म्हणजे ज्ञान होतं मी ॲक्च्युली यातून यातील कुठलाच प्रदेश मला ॲक्च्युअल प्रेमानंद देऊ शकत नाही तेव्हा तो काय करायला प्रयत्न तसा आपण विचार केला आपण बघितलं की इवन ब्रह्मवादी आणि मायावादी हे पार करू शकतात ब्रह्मज्योतीत जातात ते पण परत येतात ते आलं लक्षात तर हा हे जे आपल्यासाठी हे ब्रह्मज्योती गाठणे हे पण खूप काय झालेलं आहे अवघड होईल जर आपण स्वतंत्ररित्या वैराग्य आणि ज्ञान प्राप्त केलं तर म्हणून आपल्याला काय सांगितलं आहे दुसऱ्या अध्यायात वासुदेवे भगवती भक्तियोगो प्रयोजिता जनयती आशु वैराग्यम ज्ञानमच तर वैराग्य आणि ज्ञान हे आपोआप कसं विकसित होईल कोणाची
कोण आहे अधोक्षज, जे अधोक्षज कोण आहे, या सर्व सगळ्यांच्या पलीकडे. तर जेव्हा हे काय करतात आहे, अधोक्षजाची भक्ती न करता मायावादी आणि विष्ट ब्रह्मवादी काय करतात आहे, इथे जाण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांना सफिशियंटली वासुदेव अधोक्षजांची कृपा नसल्यामुळे ते परत इथे येणार, कारण अनुभव नाही आहे, आनंदाचा अनुभव नसल्यामुळे नुसतं ज्ञान आणि सामग्री आणि सामग्रीचा उपयोग होणार नाही, आणि पूर्ण ज्ञान नाही आहे. ज्ञान कुठपर्यंत गेलेलं आहे, मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे, पण मी भगवंतांचा इटर्नल म्हणजे भक्त आहे, सेवक आहे. ते ज्ञान नसल्यामुळे तो परत पुढे येईल, सेवा करायला इथे परत येणार. तर असं बेसिकली हे अस्तित्वात आहे. आपण आता सध्या भूर लोकात आहे, जिथे सुख आणि दुःख काय समतोल आहे, इथे काय सुख जास्त प्रमाणात आहे आणि इथे दुःख जास्त प्रमाणात आहे. म्हणून इथे भक्ती करणं खूप कठीण आहे. खूपच दुःख असेल तरी भक्ती नाही, आणि खूप सुख असेल तर भक्तीचं कुठे आहे, भक्ती कोण आहे. इथे सध्या परिस्थितीत पण कोणाला 10 करोडची लॉटरी लागली तर प्रथम काय करेल तुम्ही विचार करा. म्हणजे ज्याला ज्यांनी काही बघितलं नाही तो पहिले एक मला भक्तीबद्दल विचारच करणार, म्हणजे काय आहे. एवढे आपले ज्या इच्छा आहेत, ज्या दडलेल्या आहेत, त्या उफाळून बाहेर येतील. की ज्या फक्त पैशासाठी वाट बघत होते, की मला हे संधीनी नव्हती, संधीनी म्हणजे सामग्री नाही आहे, ज्ञान जडानंदाचं ज्ञान भरलेलं आहे आतमध्ये, पण सामग्री नाही आहे. पण ते आल्यानंतर काय होईल, तुरंत जडानंद बाहेर येईल. त्याचं प्रोसेस जसं ते जसे सामग्री ज्ञान आणि आनंद आध्यात्मिक जगात आहे तसं पण इथे पण आहे. फक्त काय झालेलं आहे, प्रतिबिंबात चाललेलं आहे सगळं. तर जड सामग्री म्हणजे वस्तू प्रदान वस्तू आनंद देईल, भौतिक ज्ञान की कशा प्रकारे मी असे इन्स्ट्रुमेंट तयार करतो कम्फर्टेबल लाईफ जगण्यासाठी, ते ज्ञान झालं. त्यांनी काय मिळेल, जडानंद म्हणजे शरीराला सॉफ्ट कोझी आणि आरामात जगणे, तर त्याला जड जडानंद. पण शाश्वती काय नाही याची, कारण तुम्ही इथे कुठेही राहू शकत नाही एका शरीरात, कारण यांचं पण नाही कालावधी आहे. ब्रह्मदेव जरी खूप जगत असले तरी हे जेव्हा आपले कारणाध्यक्ष विष्णू श्वास आतमध्ये घेतील तेव्हा काय होणार आहे, हे सर्व ब्रह्मांड नष्ट होणार, त्यासोबत सगळे नष्ट होते. सगळे काय जातील, आपल्या इच्छांसोबत ज्या ज्या अपूर्ण इच्छा आहेत त्या इच्छांना घेऊन महत्तत्वात, महत्तत्व म्हणजे एक मोठं गोडाऊन घ्या, की गोडाऊनमध्ये सगळे सामग्री आहे. जसं लग्नाच्यासाठी असतं ना, काही काही जणांकडे असतं ते, की ते म्हणतात अरे मोठं लग्न आहे तर सगळे काढतात ते भांडी नंतर सगळं सगळं. तसं महत्तत्व आहे, जेव्हा सृष्टी निर्माण करायची आहे तर महत्त्वत्व उघड तर लॉक खुलतं, लॉक उघडतं आणि सगळं काय सगळं बाहेर. त्या प्रमाणात आपण जीव सर्व ज्या ज्या अपूर्ण इच्छा घेऊन आपली आपण नष्ट झालो होतो त्या परत प्रकट होतात, आणि जिथे तिथे सामग्री आहे, जिथे तिथे अवेलेबिलिटी आहे, तिथे आपण परत जन्म घेतो. अलग लक्ष तर अशा प्रकारे हे वारंवार चाललेलं आहे. आपल्याला वाटत असेल आपण खूप जगलेलो आहे, पण हे जर विचार करा, जस श्वास घेतात आणि सोडतात आहे अशात कित्येक ब्रह्मांड जातात, आणि त्या ब्रह्मदेवाचं एकच म्हणजे लाईफ किती आहे, 4.11 ट्रिलियन ते आपण विचार करू शकत. तर एवढंच म्हणजे आपण कित्येक शरीर बदलू तेवढा कालावधी संपेपर्यंत आपण कित्येक भौतिक शरीर बदलू आणि कित्येक इच्छा अजून त्यात आपल्या हृदयात समाविष्ट. आपलं हृदय म्हणजे असेल छोटं साईजमध्ये, पण त्यात त्याचा जो डाटा आहे म्हणजे त्याची जी हार्ड डिस्क आहे तिथे त्याला काही लिमिट नाही आहे, इतका कॉम्प्रेस करू शकतो तो अलग लक्षात, की त्याची डिजिटमध्ये नाही जाऊ शकत. फक्त काय झालं, फॅसिलिटी प्रोव्हाइड झाली की तो बरोबर इच्छा बाहेर येईल. जडानंदची इच्छा भरपूर आपल्या दमा आहे, तो फक्त कधी जाऊ शकतो आपल्याला, जेव्हा हे जे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करू तेव्हा काय होईल आहे. भगवंत काय म्हणतात अर्जुनाला भगवद्गीतेत,
ज्ञानाग्नि दग्ध कर्माणी, भगवंतांबद्दलचं ज्ञान आहे ते काय करतात, आपला सर्व कर्म संचयाला भस्मसात करतात. कशा प्रकारे, जसं एखादा अग्नि मोठा लाकडाचा एखादा समजा हे असेल, त्यामुळे त्याला संचय असेल, त्याला थोड्याच काळात भस्मसात करेल, त्याचप्रकारे ज्ञानाग्नि दग्ध कर्माणी हे कर्म तसेच नाही जाणार आपल्याला. चला ठीक आहे, पापकर्म आहे तर पुण्यकर्म करू, असं नाही, कर्मक्रिया चालू राहील. ती कर्मक्रिया समजा आपण दुसऱ्या अध्याय काय बघितला आहे, दुसऱ्या अध्यायात कुठला शब्द येतो की कर्म छिद्यंते सर्व संशय, आणि त्याच्या आधीचा कुठला वर्ष आहे तो कशाप्रकारे श्रवण क्रिया आपल्याला मदत करते, मदत शुद्ध सत्वात येण्याआधी काय होतं, शुद्ध सत्वात मन एवं प्रसन्न मनसो, त्याच्या आधी काय तर हे स्टेजेस तुम्ही सगळ्यांनी सारांश लिहून आणला ना, तर ही काय म्हणते श्रवणक्रिया कशाप्रकारे चालू होते, कोण सांगे श्रवणक्रिया कशी चालू होते, महत्सेवया, महत्सेवानी काय होणार आहे, त्यात रुची, गो बॅक पहिल्यापासून बघा, शुश्रूषो श्रद्धदानस, श्रद्धदानस म्हणजे श्रद्धा, त्यांनी वासुदेव कथा रुचिली, स्यान महत्सेवया विप्रा, तर ही जी श्रद्धा आहे ती फक्त महत्सेवयाने विकसित होईल, ती महत्सेवाने विकसित होईल, आणि त्यानंतर काय होणार, ही प्रक्रिया एक, तर सर्वप्रथम जेव्हा श्रवण क्रिया चालू होईल तर काय होतं आतमध्ये, काय हलचल काय होते, म्हणजे हालचाल काय होते आपल्या हृदय, सॉरी नाही नाही, श्रुण्वताम स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तना काय होतं, हृदय अंतस्तोही अभद्र, तर हां तर अभद्र काय होतं ते विदुनोती सुहृत सताम, तर भगवंत हे सुहृत सताम म्हणजे भक्तांचे शुभचिंतक असल्या कारणाने ते बघतात की याची रुची माझ्या कथांमध्ये आलेली आहे, म्हणून मी स्वतःहून विधून होते म्हणजे विशेष प्रकारे धुतात आपल्या कल्मश आपल्या हृदयातले अभद्र गोष्टी, अभद्र गोष्टी म्हणजे काय, जे जडानंदाला प्रेरित करतात अशा इच्छा धुवून टाकतात, ज्या असंख्या त्याला सीमा नाही आणि त्या कधीही जाणार नाही, बाकी स्वतंत्ररित्या आपण ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, तर फक्त काय करायला जा, सिम्पल श्रवण क्रिया जास्तीत जास्त श्रवण करा, त्याने नंतर काय होणार आहे, ही जी नित्य ही जी श्रवण प्रोसेस हे नित्य केलं आपण काय होईल, ही जी श्रद्धा निष्ठेत त्याचं रूपांतर होईल, भक्तिर्भवती नैष्ठिक, म्हणून नित्यम भागवत सेवा, वारंवार वारंवार आपण केव्हा कथा करू, कथा श्रवण करू तेव्हा काय होणार आहे, ही नैष्ठिकी रती, रती जी आहे आकर्षण हे जी निष्ठेत रूपांतर होईल, निष्ठा म्हणजे काय की जी साहजिक म्हणजे सहजपणे त्याला तुम्ही तोडू शकत नाही श्रद्धेला, आणि त्याचं प्राकटीकरण कसं होईल आपल्या दैनंदिन जीवनात काय होणार आहे, हृदयातील अभद्र गेले मग काय होणार आहे, उन्हाळ्यात पाऊस पडणार आहे का, मग काय होणार काय, फ्लो फ्लो मध्ये बघा, तदा रजस्तमो भाव काम लोभादय असते, की जे आपल्याला त्रस्त करतात काय करतात, दिवसपासून दिवस सकाळपासून आपल्याला काय त्रस्त, तम तर बेसिकली तम आणि रजगुण हेच आपल्याला त्रस्त करतात की नाही, राग येतो की नाही कोणाला, काम लोभ हे सगळं, तर हे यांचा प्रभाव कमी होतो, कोणाला अनुभव आहे का की नुसतंच मी आपण असं हे यातच लिहिलेलं आहे, कोणी अनुभव करू शकतो सांगा, कोणा काय अनुभव आहे कोणाला एखादा सांगा, एक झालेला पिक्चर पाहण्यात बंद, आणि बेसिकली वैयक्तिकरित्या प्रत्येकाला भगवंत अनुभव देतील, म्हणून ते अनुभव जपून ठेवून त्यांनी काय जास्त प्रेरणा आपण घेतली पाहिजे त्यात अग्रेसर व्हायला, म्हणून तर चेत येते अनाविधम स्थितम सत्वे प्रसिद्धी, तर भौतिक प्रगती कधीच होणार नाही जोपर्यंत आपण सत्वगुणात येणार नाही,
है की नाही. जसं नेहमी उदाहरण देतो की 11 स्कंदात उदाहरण येतं हे की ज्या जेव्हा आपल्याला समजा भारतातून अमेरिकेत जायचं आहे तर त्यासाठी सर्वप्रथम काय करावं लागेल, नाही नाही जागेच्या संदर्भात काय करावं लागेल, पुढे जावं लागेल. आज इथे बसलेलो आपण, इथून समजा अमेरिकेत जायचं असेल तर कुठे जावं लागेल, पहिल्यांदा एअरपोर्टला जावं लागेल की नाही. तर एअरपोर्टला गेल्यानंतर मग तिथून मग आपण उड्डाण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे तर सत्वगुणाची कंपॅरिझन काय करू आपण की एअरपोर्ट. सध्या काय रज आणि तमगुण म्हणजे आपण इतरत्र फिरतो आहे, पण सत्वगुणात एअरपोर्टवर गेलो तर गेले का अमेरिकेत तुम्ही, त्यासाठी काय करावं लागेल, स्थितम सत्वे प्रसिद्धी शुद्ध सत्वात पण जाऊ नये, पण प्रथम सत्वगुण देणे आवश्यक. तेव्हा कुठे आपण शुद्ध सत्वात जाऊया, म्हणजे हवेत आय मीन आपला प्रवास चालू करूया. त्याचप्रकारे तर सर्वप्रथम सत्वगुण देणे आवश्यक आहे. सत्वगुणाचे लक्षणं काय आल्यानंतर काय आपल्याला आढळेल, एवम प्रसन्न मनसो, सर्वप्रथम आपल्याला प्रसन्नता अनुभव येईल की ॲक्च्युली तो जडानंद सतत जडानंद प्राप्त करण्याची प्रक्रियाच काय आहे मुळात, दुःखास कारणीभूत आहे. प्रक्रिया सुरू केली की जडानंदाची म्हणजे दुःखाला आमंत्रण देणं आहे. भगवद्गीते भगवंत सांगतात की येही संस्पर्श जा भोगा दुःख येऊन येते लागले. तर वस्तू प्राप्त करण्याची इच्छा हाच काय करताय, तर न रमते बुधा, बुद्धिमान व्यक्ती त्यात समंजस होत नाही, त्यात आकर्षित होत नाही. पण हे अनुभवायला आपल्याला कित्येक जन्म लागतील ते सांगता येणार नाही, कारण नुसतं काय म्हणतात त्याला थेरॉटिकल नॉलेज आपल्याला अनुभव देणार नाही की ये ही संस्पर्शा अनुभव. पण आपले एवढे कित्येक जन्म आपण साठवलेले जे इच्छा आहेत त्या आपल्याला सदैव काय करतील, परीक्षा घेतील. पण ती तीव्रता दाखवल्यानंतर भगवंत काय करणार, ज्ञानाग्नी दंत कर्माणी, हे जे कर्म इच्छा नष्ट हो, म्हणजे इच्छा नष्ट होतील इन द सेन्स जडानंदाच्या इच्छा नष्ट होऊन नुसतं हृदय आपलं व्हॅक्युम क्रिएट करू शकतं का, की त्यात काहीच नाही आहे असं कधीच शक्य नाही. व्हॅक्युम क्रिएट करण्याचा प्रयत्न कोण करतात आहे, निर्विशेषवादी ब्रह्मवादी, की अरे इच्छाच नको, इच्छा म्हणजे जडानंद, म्हणजे जडानंद म्हणजे दुःखाला आमंत्रण, तो काहीच नको. पण त्यांची प्रगती झालेली नाही की अरे चांगल्या इच्छा पण आहे, तर इच्छा सदैव राहणार व्यक्तीला, फक्त त्या काय करणार आहे डायव्हर्ट, त्याला कृष्ण सेवा याच्या या इच्छांमध्ये त्याला आपल्याला त्याचं रूपांतर करत. तर प्रत्येक इच्छा तर जेव्हा श्रवण करू तेव्हा त्या इच्छा जागृत होतील की हा व्यक्ती कोण आहे. हा व्यक्ती फक्त आपलं फक्त कथा ऐकल्यानंतर आपल्याला एवढा अनुभव देतो आहे, कामलोभ घेऊन जातात आहे, रज आणि तमवून घेतो, तर अजून मी का नाही करू, अशी तीव्रता दाखवल्यानंतर निष्ठा रुची आसक्ती प्रेम असा आपली प्रगती भक्तीत होऊ शकते. म्हणून ते सांगतात की म्हणून स्टेप वाईज जेव्हा प्रसन्न मनाने जेव्हा आपण भक्ती करतो, सध्या आपण अनर्था सहित करतो आहे, सत्वगुणात आल्यानंतर आपोआप अनर्थ कमी होतील रज आणि तमगुण केल्यानंतर, तेव्हा अधिक प्रसन्नतेने केल्यानंतर भगवत तत्व विज्ञान जे आपण ज्ञान बघितलं की भगवत तत्व विज्ञान जी गुलाबजाम करण्याची विधी जशी आहे मान, कारण सर्व माताजी काय करतील गुलाबजामून करतील, सगळ्यांचे एकत्र एकच होणार आहे का चव, सगळ्यांचे चव एकत्र येणार आहे का, तर कारण विधी आहे, ती विधी तर भगवत तत्व विज्ञान आपण सगळे शिकतो आहे, सगळ्यांना एकच साक्षात्कार आलेला आहे का, तर ज्या तर जोपर्यंत हे भगवत तत्व विज्ञान पूर्णपणे समजत नाही तर तोपर्यंत आपण हा अनुभव करू शकत नाही. म्हणून श्रवण क्रिया सतत नित्यम भागवत सेवेनंतर ज्या प्रमाणात आपण मुक्त संघस्य जायते, ज्या ज्या प्रमाणात आपण भौतिक इच्छांचा त्याग करतो आहे त्या प्रमाणात हे भगवत तत्व विज्ञान विकसित होईल की नाही. आपण एकाच वेळेस दोन मोटरसायकलवर पाय ठेवून चालतो आहे, यात्रा पेट्रोल संपलं तर त्याची काय म्हणजे ही कठीण परिस्थिती,
सध्या आपली हे पण होते अर्थातच हा जो भक्ती मार्ग असा कधीच सांगत नाही की पूर्ण भौतिक गोष्टींचा त्याग करा, तसं शक्य नाही. शरीर आणि आत्मा हा व्यवस्थित राहण्यासाठी शारीरिक गरजा पूर्ण करणे पण आवश्यक आहे, पण समतोल राखणे आवश्यक आहे हा भक्ती मार्ग सांगतोय. जेव्हा ह्या मुक्त संघ म्हणजे इच्छा भौतिक इच्छांची आसक्ती कमी होईल तेव्हा हे जे संशय आहेत आपल्याला छिद्यंते सर्व संशय, संशय काय आपल्याला की म्हणजे संशय इन द सेन्स की आपली संकल्पना एक आहे की जड वस्तू आपल्याला आनंद प्रदान करू शकते ही पूर्ण हे होऊन जाईल. काय म्हणतात भिद्यत ज्याप्रमाणे जेव्हा हे संशय जातील तेव्हाच कुठे हे जे आहे ना पृथ्वी अग्नी यातून आपण जाण्यास म्हणजे पात्र होऊ नये, आपण तिकीट काढणार आहोत. जसं आपण इथून जातो की अरे मला अमेरिकेत जायचं पहिले तिकीट काढावं लागेल ना तेव्हा कुठे बस होतील, त्याचप्रमाणे इथून समजा जातो तर ॲक्च्युली प्रवासच करतोय आपण. तर जोपर्यंत तुम्ही तिकीटच काढलं नाही, तिकीट म्हणजे तुम्ही स्वीकार आहात, स्वीकार केलेला आहे की मी जाणार, तर त्याप्रमाणात तुम्ही जाणार आहात, जाणार आहे म्हणजे आपण सर्व जाणार आहोत. तर क्षियंते चास्य कर्माणि दृष्ट एव आत्मनिश्वर, जेव्हा हे जे सर्व वलय आपण पार करू तेव्हा काय करणार आपण फर्स्ट फेज ब्रह्मज्योतीची की एवम आत्मा म्हणून आपण स्वतःला बघू की हे सगळे वलय गेले. जस्ट इमॅजिन की कुठलेच हे नाही आहे, सात आपलं 8, 5 आणि 3, 8 सूक्ष्म आणि स्थूल शरीर म्हणजे वलय नाही आहेत. तेव्हा फर्स्ट दर्शन होईल आपलं की ॲक्च्युली मी कोण आहे सगळ्यांना. हे कशाने होत आहे? पहिली क्रिया श्रवणक्रियाने होत आहे. तर ही झाली श्रवणक्रिया. तर आपण बेसिकली आता पुढे बघू की तर आपण आता हे पूर्ण जे प्रक्रिया बघितली त्यात आपण काय बघितलं प्रभाव विलास. तर विलासाचे किती प्रकार बघितले आपण? एक चतुर्व्यूह. तर पहिला चतुर्व्यूहला म्हणतात प्रभाव विलास, आता तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि दुसरं जे दुसरं चतुर्व्यूह आहे त्याला म्हणतात वैभव विलास. तर वैभव विलास आपण कुठे बघितलं की हे जे वैकुंठधामात जे सर्व अवतार आहेत की नाही तो झाला वैभव विलास. त्यातही असंख्य आहेत. त्यात मेन बेसिक वैभव विलास ते 24 काय आहेत विस्तार आहेत. 24 विस्तार मेन आहेत. तर डिटेलमध्ये जायची गरज नाही, मेन लक्षात ठेवा. तर आपण बघतोय वैभव प्रकाशाचा पहिला विभागीकरण किंवा घटक काय तर विलास. दुसरा आहे स्वअंश. स्वांशचा अर्थ काय? स्वअंश. तर स्वअंश काय आहे त्याला म्हणतात पार्शलला काय म्हणू आपण? पार्शल मॅनिफेस्टेशन म्हणजे म्हणजे ऑफकोर्स अंश झाला आपण ते स्वांश बघतोय. तर स्वांश त्यात आता भरपूर जे आपल्याला प्रश्न विचारला त्यांनी की ऋषींनी काय प्रश्न विचारला की सर्व अवतारांबद्दल सांगा, त्यांचं लीला अवतार पण सांगा. तर प्रथम स्वांश येतो लीला अवतार. तर भगवंत हां स्वांशचा स्वांशमध्ये प्रथम विभागीकरण होतं आहे लीला अवतारांमध्ये की ज्यात आपण समुद्रातील असंख्य लाटांसारख्या असे अनेक लीला करण्यासाठी भगवंत स्वतःचा विस्तार करतात अंशामध्ये. तर त्यांना काय झालेलं आहे ते आपण बघतोय की मत्स्य कुर्म रामचंद्र हे जे आहेत हे अवतार. आणि दुसरं आपण बघितलं हे पुरुष अवतार. पुरुष अवतार किती आहेत? कोणकोणते आहेत ते? महाविष्णू म्हणणार. दुसरं नाव काय? कारण उदक क्षाई विष्णू. दुसरा गर्भोदक क्षाई विष्णू. आणि तिसरे ज्याची आपण सध्या नोंद केली नाही की या ब्रह्मांडात प्रत्येक ब्रह्मांडात म्हणजे महाविष्णूंनी गर्भोदक्षाई विष्णू म्हणून प्रत्येक ब्रह्मांडात प्रवेश केला. आणि त्यात प्रत्येक अणूमध्ये क्षीरोदक्षाई विष्णू म्हणून
परमात्मा म्हणून आहेत. कोण आहे? अस्तित्वात आहे. ज्याला म्हणतात हे तीन आहे पुरुष अवतार. आता पुरुष अवतारामध्ये हे तीन झाल्यानंतर तिसरा येतो गुण अवतार. सोमश भक्त आहे पण लीला अवतार, पुरुष अवतार आणि तिसरा आहे गुण अवतार. गुण अवतार कोण म्हणू शकतं? गुण अवतार किती गुण अवतार आहे? गुण किती आहेत? कोणते कोणते? तर सत्वमध्ये कोण आहे? सत्वमध्ये विष्णू आणि रजामध्ये आणि तममध्ये. तर सत्वमध्ये काय करतात भगवंत? पालन करतात आहे. आणि रजामध्ये निर्मिती आणि तममध्ये संवार. तर सेम भगवंत काय करतात या कार्यासाठी या गुणांचं प्रभुत्व म्हणजे गुणांमध्ये गुणाचा स्वीकार करतात. हे झाले गुण अवतार. तिन्ही गुणांना नियंत्रण करण्यासाठी त्यांनी अवतार घेतलेले आहे. तीन गुण अवतार. त्यानंतर तर मन्वंतर अवतार. तर आता मन्वंतर काय आहेत? तर ब्रह्माच्या एका दिवसात 14 मनू येतात म्हणजे जन्माला येतात. आणि त्या एका मनूच्या कालावधीत भगवंत एक अवतार घेतात. अलग लक्षात. तर अशा प्रकारे हे मन्वंतर मन्वंतर अवतार आहे. त्याचे पण भरपूर पुढे नोंद आहे. मन्वंतर किती अवतार आहे? जसे वराव देव विविध मन्वंतरात पण आलेले आहेत. अलग लक्षात. तर आपल्या भागवतांमध्ये दोन्ही मन्वंतरांचं कॉम्बिनेशन येतं कधी कधी. अलग लक्षात. या मन्वंतरात वराव देवनी काय केलं आणि या मन्वंतरात काय केलं, ज्याला म्हणतात मन्वंतर अवतार. नंतर आहे युग अवतार. तर किती युग आहेत? चार. कुठले कुठले? तर सत्ययुगात कुठल्या रूपात येतात म्हणजे अवतार येतात? तर शुक्लवर्ण, त्रेतायुग रक्तवर्ण, द्वापरयुगात कसं येतं? श्यामवर्ण आणि कलियुगात पीतवर्ण. अशा प्रकारे हे युग अवतार आहेत. तर भगवंतांच्या इच्छेनुसार हे कधीकधी युग द्वापर आणि त्रेता वरखाली होऊ शकतात. हे टेक्निकल असल्यामुळे सगळे आहे ना लिंकमध्ये की सगळ्यांना लक्षात येणं. तर युगावतारनंतर येतात शक्तावेश अवतार. तर शक्तावेश अवतार म्हणजे काय? विशिष्ट कार्य करण्यासाठी एक विशिष्ट शक्ती देऊन भगवंत लोकांना कोणाला तरी पाठवतात. तर आता उदाहरणार्थ त्यांनी ज्ञानशक्ती ही कोणाला प्रदान केली? नाही, चतुष्कुमार. तर ॲक्च्युली भागवतमध्ये पण विविध एपिसोड येतात, प्रसंग येतात, त्यात कशाप्रकारे चतुष्कुमार यांनी विविध राजांना ज्ञान प्रदान केलं हे आपल्याला दिसेल. आणि नारद मुनी यांना कुठली शक्ती दिली? भक्ती. भक्ती का प्रचार? भक्तीचा प्रचार करण्यासाठी डिवोशन. ब्रह्मदेव हे पण एक म्हणू शकतो आपण शक्त्यावेश अवतार, कारण यांना सृष्टी निर्माता करण्यात हे दिलेली आहे. पृथ्वी महाराज हे पण एक शक्त्यावेश अवतार आहे. शक्त्यावेश अवतार आहे, त्यांनी पालन पोषण करण्याची शक्ती आहे, पालन करण्याची शक्ती आहे. किंवा राजधर्म कसा व्यवस्थित म्हणजे पालन करणे ही शक्ती आहे त्यांच्यात. परशुराम यांना काय दिलेलं आहे? परशुराम पण एक शक्तावेश अवतार आहे. ते दुष्टनाशक वीर्य, दुष्टनाशक शक्ती त्यांच्यात आहे. हे झाले शक्तावेश अवतार. आणि याचं तर या शक्तावेश अवतारांमध्ये एक अजून एक गट येतो, त्याला म्हणतात विभूती. तर विभूतीमध्ये काय फरक आहे? तर विभूती म्हणजे पद, जे भगवंतांची पदशक्ती, त्या पदात शक्ती आहे. म्हणजे एक साधारण मनुष्य आहे, त्यात काही शक्ती नाही, पण त्याला हे पद प्राप्त झालं तर आपोआप ती शक्ती आली. जसं उदाहरणार्थ इंद्र, या इंद्र हा एक मानव असू शकतो, आहे की नाही? मग त्याने आपली प्रगती केली, पुण्यवान
व्यवस्थित पालन करून त्याची प्रगती होऊन होऊन त्याला इंद्रप्रद प्राप्त झालं की त्यात आपोआप शक्ती आहे. म्हणजे ते पदावर आल्यानंतर त्याला तसा राजा, समजा आता इव्हन प्राईम मिनिस्टर घ्या, प्राईम मिनिस्टर नॉर्मल असू शकतो पण त्यांनी वोटिंग केलं, आय मीन तो निवडून आल्यानंतर काय होतं, एका दिवसात त्याच्याकडे किती पावर येतात, त्याचा शब्द त्याचा प्रत्येक कार्यामध्ये त्याचप्रमाणे, याला म्हणतात विभूती. तर भगवंत भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात सांगतात की किती विविध विभूतींमध्ये ते आहेत, की देवतांमध्ये ते काय इंद्र आहेत, वसूंमध्ये अग्नी आहेत, या पूर्ण जे काय म्हणतात त्याला पर्वत आहेत त्यात मेरू पर्वत आहे. तर जे जे काही तुम्हाला विलक्षणीय दिसेल म्हणजे त्यात ताकदवर किंवा तेजस्वी दिसेल ती म्हणजे विभूती, समजा म्हणजे भगवंतांचा समावेश आहे त्यात, विभूती आहेत. मग ते कार्तिकीय, भृगु, सेजस अशा प्रकार. तर विभूती शक्त्यावेश अवतार हे आपल्याला माहीत पाहिजे. तर अवतार म्हणजे विशिष्ट कार्य करण्यासाठी आलेले शक्त्यावेश, शक्ती आवेश म्हणजे शक्ती दिली आणि अवतार घेतला त्यांनी व्यक्तींनी. आणि विभूती म्हणजे भगवंतांचं काय म्हणतात त्याला पत्त म्हणतात आम्ही, म्हणजे हे स्मृती झाली पाहिजे की म्हणजे हे आहे ॲक्च्युली कोणाची. तर म्हणून भगवंत म्हणतात की यद्यत विभूतिमत सत्वम, जिथे जिथे तुम्हाला असं दिसतं, जिथे जिथे तुम्हाला जाणवेल की इथे अद्भुत काही शक्ती आहेत, तिथे जाणार की हे माझी शक्ती आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं की कशा कृष्ण हे विविध अनुभवासाठी काय करतात, विस्तार करतात. तर स्वयंप्रकाश याचे दोन भाग, प्रभाव प्रकाश, वैभव प्रकाश. वैभव प्रकाशाचे दोन गट आहेत, विभागीकरण विलास. ते विलासाचे दोन आहेत, प्रभाव विलास आणि वैभव विलास. त्यानंतर परत वैभव विलासाचा दुसरा भाग स्वअंश, स्वअंश. त्यात लीलावतार, पुरुषावतार, गुणावतार, मन्वंतरावतार, युगावतार, शक्त्यावेश अवतार आणि विभूती. तो विभूती सगळ्यात लास्ट, इथून खालून वरती जाऊ शकतो सर. म्हणजे अशा प्रकारे हे पूर्ण शाश्वत आणि अशाश्वत जग आहे. त्यात काही मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध आहे. काही लोक प्रयत्न करतात आहे की हे ॲक्च्युली नक्की काय, इथून निघण्याचा मार्ग काय. त्या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादा हे ज्ञान प्राप्त करतो आहे की ॲक्च्युली मी कोण आहे. आणि ज्यांना ज्यांना हे जे प्राप्त झाले, ज्यांना हे ज्ञान प्राप्त झाले, त्याच्यातून कश्चित एखादा व्यक्ती कृष्णाची भक्ती करतो. बघा तुम्ही किती पॉवरफुल भाग्यवान, हे तुम्ही असा एवढ्या साठ्यातून म्हणजे पर्क्युलेट होऊन म्हणजे कमी म्हणजे सॉर्टिंग करत तुम्ही आपण सगळे एवढे आलेलो की प्रयत्न करत आहे. कृष्ण मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध आहे, यतताम अभिसिद्धानाम कश्चित माम वेत्ती तत्वता. की इव्हन आपल्यामधनं जेवढे आपण प्रयत्न करतो त्यातला एक कश्चित माम वेत्ती तत्वता, एखादा व्यक्ती तत्वता कृष्ण म्हणतात की मला जाणू शकतो. तर म्हणजे किती कठीण आहे, म्हणजे कठीण इन द सेन्स दुर्लभ आहे भगवंतांना जाणणं. त्याच तुलनेत बघितलं तर ॲक्च्युली बाकी देहधाऱ्यांमध्ये भक्ती सगळ्यात सोपी आहे. देहधारी व्यक्तींना सगळ्यात सोपं काय की भक्ती करा, कारण भक्तीमध्ये कुठल्याच इंद्रियांना त्रास नाही आहे. नाहीतर बाकी सर्व कर्म, ज्ञान, योग यात काय करावं लागतं, क्लेशो अधिक तरस तेषाम थोड्याफार प्रमाणात आहेत, हे की नाही, क्लेशो अधिक तरस तेषाम क्लेश आहेत भर अधिक तर, पण भक्तीमध्ये तसं नाही. नवविधा भक्तीमध्ये आपण कशाप्रकारे
या जडानंदाच्या इच्छा नकळत म्हणजे प्रेमानंदाच्या इच्छांमध्ये परिवर्तन करू शकतो. फक्त काय करायचं आहे, संघ करत राहा आणि सतत नित्यम भागवत सेवा करत राहत करत कालांतराने आपण बघू की ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की आपण स्वतः वैयक्तिकरित्या बघू शकतो की माझ्यात परिवर्तन झालेलं आहे की नाही, किंवा आपल्यापेक्षा आपले जे बाकीचे मित्र आहेत ते तुमच्यात जास्त परिवर्तन बघतील की अरे तुमच्यात खूप फरक झाला, क्या था क्या हो गया तो, है की नाही, की अरे तुम काय काय आम्ही तुम्ही काय काय करत आहात आता कुठे काही करत. तर बेसिकली हे आपल्याला बघायला पाहिजे की परिवर्तन हे होत आहे पण ते फक्त आपण तीव्रता वाढवणे आवश्यक आहे, नाही तर काय होणार आहे, हे कालचक्र थांबणार नाही आपल्यासाठी. जे सतत चाललेलं आहे आणि त्यात परत सत्ययुगात यावं लागेल, आय मीन पहिले कलियुगात पण यावं लागेल, त्यात कधी मग परत भक्तीची जिथे आपण सोडलेली आहे सुरुवात कधी होईल याची शाश्वती नाही. कारण एकदा का हा जो जडानंदाची इच्छेचा जो त्याला म्हणतात संचय तो फुटला, एक म्हणजे संचय फुटला म्हणजे एकदा तो जागृत झाला की त्यातून कित्येक इच्छा येणार आहे आणि त्यानंतर मग कधी आपण या भौतिक इच्छे आय मीन भक्तीच्या इच्छांकडे आकर्षित कधी होऊ भक्तीकडे ह्याची शाश्वती नाही. कारण काय इथे हे सांगितलं की अतिसुख हे पण भक्तीला काय आपण कमी हे करू आणि अतिदुःख म्हणून इवन देवता पण भागवतमध्ये काय करतात प्रार्थना करतात भगवंतांना की अरे आमच्यापेक्षा भूलोकातले लोक चांगले आहे की सतत तुमचं स्मरण करू शकतात. आम्ही कधी कधी करतो फक्त दानव जेव्हा आमच्यावर अटॅक करत आक्रमण करत तेव्हाच आम्ही तुम्हाला हे करू शकतो. बेसिकली आज हे घेण्याचा उद्देश हाच होता माझा की तिसरा अध्यायाचं शीर्षक आहे अवतारी श्रीकृष्ण. तर सर्व काही कुठून आलेलं आहे, जन्मादय असते आता तर बेसिकली सर्व अवतार हे भगवत कृष्णापासून आलेले आहेत त्याची माहिती आपल्याला होलसेल माहीत पाहिजे म्हणून आपण हे घेतलं की कित्या प्रकारचे अवतार. हे तुम्ही एखाद्या कागदावर व्यवस्थित लिहून तुमच्या एखाद्या भिंतीवर लावून ठेवायचं आणि तसं तर बघत राहिले तर काय होईल आपल्याला जाणीव. जसं बरेचसे आम्ही बघतो की बरेच जणांच्या घरी हे चित्र आहे ठीक आहे, तर जे काही नसेल तर फक्त एकदा बघितल्यानंतर थोडं रिफ्लेक्ट करा की ॲक्च्युली काय होईल. हां सगळीकडे आहे हे तर नेटवर पण आहे तर काय होईल आपलं. हां तर बेसिकली हे ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्यामधून जे रिफ्लेक्शन आपण काय करतो इंट्रोस्पेक्शन हे वाढवण्यासाठी हे आवश्यक. बेसिकली स्थिती काय परिस्थिती सध्याची काय, नाही तर सध्या फक्त बातम्या उघडा तर म्हणजे बातम्या चॅनल चालू करायचं तर आपलं मन दहा दिशांकडे जाण्यास लगेच तयार आहे, अरे हे काय झालं ते काय झालं ते सतत होणारच आहे ठीक आहे नाही. जसं मॅच जिंकली की हारली आजची ओके नाही ते त्यावर पण लोक दोन तास चर्चा करतील यांनी असा खेळायला हवं यांनी तसं. तर असं मन तर भुरिणी भुरी कर्माणी श्रोतव्यानी विभाग असे आपण तर सतत आता आपण जसं पुढे जातो तसं मागे पण बघत राहा. हे सगळे वर्ष पहिल्या अध्यायाचेच आहे भुरिणी भुरी कर्माणी श्रोतव्याने विभाग असं भरपूर आहेत विषय आपले मन आकर्षित करण्यासाठी असंख्य विषय आहेत पण यात सार यात आकर्षित करण्यासाठी कोणीच समोर येत नाही म्हणून आपण दैनंदिन जसं नित्यम भागवत सेवा केलेला आहे तर रोज आपण आपले जे नोट्स तरी वाचावेत आणि असे हे समजा तुम्ही आत्तापासून सवय लावली ही तर काय होणार आहे पुढे जाऊन सगळा फ्लो लक्षात येईल तुमच्या आणि ही सवय लागेल म्हणून 12 म्हणजे समजा 6 स्कंद वगैरे असे होतील तसं आपल्याला सवय लावायची गरज नाही की आपण माहिती आहे की फ्लोमध्ये राहणार आपण अशा प्रकारे आपण चाललेला भागवत ठीक आहे ना. तर पुढच्या वेळेस आपण याचं तिसऱ्या अध्यायाचं पूर्ण विभागीकरण बघूया आणि त्याचा त्याची
त्यातील थोडी चर्चा करू. पण बेसिक मेन थिंग मेन जे अवतार ते आपण बघितलेत आहे 6 ते 28 जे दिलेले कपिल मुनी म्हणजे जे विविध अवतारांबद्दल सांगितलं ते तुम्ही एकेका श्लोकामध्ये एकेका अवतारांची लीला सांगितली ती नंतर विस्तारित येत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं होमवर्क आहे नेक्स्ट काय 3rd chapter वाचून येणे की किती अवतारांमध्ये काय काय केलेलं आहे तो वाचून यावे म्हणजे काय लवकर आपलं 3rd chapter होऊन जाईल. आणि 2nd chapter जो पण राहिलेला आहे म्हणजे आपल्याला अजून काय चाललेलं आहे सध्या काय चाललं आहे आपलं 3rd chapter 6 प्रश्नांची उत्तरं घेत आहे हे की नाही 3rd chapter 6 प्रश्नांची उत्तरं घेऊन जाते. तर पहिला पडाव आपला संपून जाईल. विचार करा 19 अध्यायामधनं पहिला प्रसंग संपला. एकोणीस अध्यायामध्ये 3 सेपरेट आहे 6 प्रश्न नंतर तो दुसरा 4 ते 18 त्यात 4 प्रश्न आणि 4 उत्तरं झाला पूर्ण पहिला सण हो की नाही. म्हणून बी हॅपी की एक एक प्रसंग होता म्हणजे संपतो आहे आपला त्यात काय जरा खोलवर अभ्यास करा. तर सारांश नाही लिहायचं आहे फक्त वाचून यायचं आहे ठीक आहे. आणि ते सारांश लिहिलेले सगळ्यांनी आणलेले आहे की सगळ्यांनी वह्या केलेल्या आहेत ना कागदावर नका लिहू वहीत लिहा तो सदैव तुमच्यासोबत ठेवा कधी बोर झालं की ते वाचायचं सगळं पहिल्यापासून. आणखीन एक हे होत तुम्हाला होमवर्क काय आहे की 6 प्रश्न हे कुठल्या श्लोकात दिलेले आहे आणि त्याची उत्तरं कुठल्या कुठल्या श्लोकांमध्ये येणार आहे तो एक चार्ट काढा. पहिले शोधून काढा की 6 प्रश्नाचे श्लोक कुठले आहेत नंतर आत्तापर्यंत किती प्रश्नांची उत्तरं झाली त्याचे श्लोक काय ठीक आहे ना किती ते किती हे पण काढून टिटून कधी 12वीत अभ्यास केलेल्या लोक म्हणजे बघितलं आहे का कोणाला सगळे आपण फॉर्म्युलाज लिहून ठेवतो की नाही येता जाता वाचत जातात आपलं पाठ होतात त्याचप्रमाणे आपल्याला हे पाठ करायचं असं पेन आहे का कोणाचा आज इथेच थांबूया आपण ठीक आहे.